झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. तर मुख्यमंत्री पदावरून आता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांना मुख्यमंत्री करणार असेल तर जाहीर करावं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राऊतांच्या या वक्तव्यानंतर नाना पटोले यांनी देखील उत्तर दिलंय. बहुमत आधी येऊ द्या, मुख्यमंत्रीपदी कुणाला निवडायचं हा हायकमांडचा निर्णय असेल असं नाना पटोले म्हणाले. मुख्यमंत्री पदावरून दावे प्रतिदावे. काँग्रेस नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असेल तर तसं जाहीर करावं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी पटोलेंचं नाव जाहीर करावं असं राऊत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावरून म्हणाले. तर बहुमत आधी होऊ द्या, सर्व अधिकार हायकमांडला दिल्या तेच निर्णय घेतील असं नाना पटोले यांनी म्हटलंय. मैं ये नहीं मान लूंगा और कोई नहीं मानेगा कि महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठकर तय करेंगे. अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खड़गे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए. सर मुख्यमंत्री सर मुख्यमंत्री होणार संभावित. दरम्यान राऊत मोठे नेते, ते राष्ट्रीय नेत्यांवर बोलतात पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणारच नाही त्यावर काय बोलणार असा टोला दरेकर यांनी लगावला. भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं स्पष्ट चित्र आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा होऊ शकत नाही, त्यामुळं काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हायचा प्रश्न दूर राहिला. मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल. तर फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाल्या. तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील याची मला खात्री असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा. आमच्या कार्यकर्त्याला वाटतं म्हणजे देवेंद्रजी व्हावे, एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदे व्हावे असं वाटतं. अजित पवारांच्या कार्यकर्त्याला त्यांचं वाटतं. शेवटी जो महायुतीमधून निर्णय होत असतो तो मान्य करावा लागतो. राज्याचे तिन्ही नेते एकत्र बसतील आणि करतील. निश्चितच बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे. म्हणून आम्हाला असं वाटतंय की शिंदे साहेबांचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे. दरम्यान निकाल लागल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि मुख्यमंत्री पदाबाबत ठरवू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू झाली, कुठली चर्चा नाही. आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.